सरप्राइज होता ऍक्च्युअली मी ना नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. या ठिकाणी आता आमची झाली आहे मॉर्निंग आणि आता मी चाललोय वरती, कारण मला लागली खूप जास्त जोरात भूक आणि आता जवळजवळ 11 वाजत आले. अभि गेलाय शॉप वर, आरोही गेले वरती. आरोही बहुतेक काहीतरी नाश्त्यासाठी तयारी करते. चला आपण वरती जाऊ. तिने आवाज पण दिलाय बघू वरती काय दाळ शिजतीये. चालूय या ठिकाणी साफ सफाई, कारण पाऊस पडला होता ना, तर सगळे चिखलाचे पाय इथे येत होते, इथं खूप जास्त खराब झालं होतं. आणि आज मी बघतोय, आज सगळं चकचक चकचक दिसतंय. आणि हर्षद बघतोय कुठला कुली नंबर वन. आणि आरोही करतीये माझे फेवरेट पराठे. या ठिकाणी ऍक्च्युअली पराठे नाही येते, ती असते कडक पोळी. हा ठीक आहे, लच्छा पराठा ना, पण लच्छा पराठा ना, पण पराठा नाही ना फक्त. आणि त्यासोबत दूध, मस्तपैकी ती पोळी आता आम्ही दुधात डोबून खाऊ. आता आम्ही चाललोय दुकानावर, कारण आम्हाला यायचा आभीचा डब्बा आणि त्याचबरोबर आरोहीला थोडं शॉपवर काम पण आहे, त्याच्यामुळे चाललोय आम्ही शॉपवर. आणि मला इतकं जोर आलं होतं माहिती का आज, तर आता आम्ही चाललोय शॉपवर आणि इतकं ऊन वाटलंय ना काय खरं. तर आमच्या व्हिडिओ सारखी सिच्युएशन झाली, उन्हाळा पाऊस रात्री किती जोरात पाऊस झाला आणि नंतर थंडी वाजायला लागली आणि आता गर्मी होती. एसी फुल केलेलं आहे आम्ही, कळतच नाही वातावरण काय चालू. आज पण रात्री हल्ला पाऊस येणार आहे बघ ना, ढग पण सांगतोय आणि गर्मी सांगते जास्त. हवा पण किती सुकली होती बघ ना, म्हणली का आले थंडगार हवा सुकली रात्रीला. वातावरण बदलत चाललंय. आता आलोय मी शॉपवर आणि मला असं वाटतंय शॉप मध्ये लाईट नाही की काय, कारण बाहेरून खूप अंधार दिसतोय. तर चला आता शॉप मध्ये जाऊनच बघू. पहिले बाहेरून शॉप मध्ये लाईटच नाहीये, एकदम अंधार अंधारच दिसला, लाईट बंद होते वाटत. तर गाइस युट्यूबला आपले फायनली 5 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले, झालंय. तर आता आम्ही केक वगैरे पण घरी घेऊन जाणार आहे आणि रात्री मस्तपैकी केक कटिंग वगैरे करू, थोडस छोटस सेलिब्रेशन करू. आता आम्हाला सिटीत थोडस काम पण होतं, म्हटलं ते काम पण करू, त्याच्यामुळे मी पण सिटीत चाललोय. आणि मला तो कालचा ना गॉगल लय आवडलेला आहे, त्याच्यानंतर प्रोझनला पण जाऊ आणि तो गॉगल पण बघू, जो अमल भाऊने दाखवला होता काल. नाही मी इथंच असतो या शॉपवर. हा सह्याद्रीवर, चलो. यस वेलकम. आरोहीचे फॅन बाबू, आरोहीचे फॅन फॉलोइंग बाबू, मेरे को भूल जाती क्या फेमस होने के बाद. फिर तर गाइस आपण आता घरी जाण्याच्या पहिले एकदा केक घेऊन जाऊ आणि परत कन्फ्युजन कोणता घ्यायचा. फायनली आरोहीलाच बोलवलं, सजेस्ट कर ना केक कोणता. इकडे तिकडे बघ, मी तुला या दुकानात बघते म्हणलं कुठे आहे कुठे आई तर नाही मला कुठे गेलं. ये इकडे कोणता वाला तो वाला. हा ठीक आहे, द्या हाच. तर आता येणार ऋषी पार्टी देत आहे पेस्ट्रीची. हा मग काहीतरी पार्टी दिली सारखं चॉकलेट वाली, चॉकलेट घेतलेली आणि मी रसमलाईवाली. तर आम्ही केक वगैरे घेतलंय, हर्षद साठी पेस्ट्री पण घेतली आणि आता चाललोय घरी. आणि मम्मी तर मला तेवढ्यात फोन आला, मम्मी पण आता सिग्नल ला येते, म्हणजे मम्मी शॉप वर देत होती आणि तेवढ्यात आम्ही घरी निघालो. तर घराची चावी पण मम्मी कडेच आहे आणि गाडी अनलॉक होती. अरे देवा, आणि गाडीत लॅपटॉप होता आणि गाडी अनलॉक होती. आता आम्ही मम्मीकडनं चावी वगैरे घेतली आहे आणि आता चाललोय घरी. आमच्याकडे आज आत्या आली ना, तर मे बी आत्याला साडी घ्यायची होती आपल्या शॉपवरून, म्हणून मम्मी गेली आता शॉपवर. आणि हर्षदला आम्ही पेस्ट्री दिली. हर्षद मला थोडी खाऊ घाल ना कशी येते. तुटेल तसा बोल ना लवकर, आय एम एक्सायटेड टू इट. दर तारोई दीदी यार बार म्हणा लवकर राह, मला जरा. एनीवन इंटरेस्टेड टू इट पाणीपुरी? नो. थँक यू. तुम खालो माझी पडली पांडू आहे कुठे आहे का. वाव, ती पाणीपुरी वाल्याचं गाडा आहे तिथं काय, आणि त्याची भाजी लागते तिथल्या पाणीपुरी वाल्याची. आरोहीला खायची होती पाणीपुरी, स्वामी आता ठिकाणी थांबलोय पाणीपुरी खायला आणि हर्षद गाडीमध्ये बसून खातोय पेस्ट्री. आणि मी आता नोटीस केलं इकडनं क्लायमेट एकदम भारी येतोय, व्हिडिओ खूप भारी येईल. आरोही तो अशी स्लोमो मध्ये चालत आहे, मी एक स्लोमो काढतो. आता मी आलो आहे घरी आणि हर्षदने आता फ्रीज मध्ये ठेवून दिलाय केक, कारण आम्हाला सेलिब्रेशन करणं आहे रात्री. तुरात म्हटलं ना, सेलिब्रेशन करणं आहे रात्री. सॉरी, या ठिकाणी माझा पत्का झालेला आहे. मला माहिती होत
पचकाला मी घाबरवणार होतो। तर गाइस ही माझी आत्या, आत्या पण आली लई दिवसानंतर आले भेटायला। साडी घेतली का? कुठे आहे साडी? बोला ना, कोणी मुख्य आलं काय? बघितली ना, बघितली ना ग मम्मी साडी? मम्मी कुठे गेली? कुठं? मी दुकानात, इथं घरीच आहे, तुम्हीच बाहेर होता, तिकडे येऊन गेलो मी। तुम्ही नव्हत्या गेलता कुठतरी देवाला? मी कुठं गावाला नाही, शिवाला नाही। आता आल्या चांगले केस? हा मग तेवढे काही होत नाही। अरे गाईज, माझ्या आत्याला आहे ना, म्हणजे ऍक्च्युली ना कॅन्सर झालेला होता, पण माझी आत्या आता बरी झाली, तर कॅन्सर मधून आता बाहेर आली आहे। आणि म्हणजे आत्याने ना पूर्ण पहिले ना असं टकलं वगैरे केलेलं होतं, पोटात झाला होता ना आता कॅन्सर, आता तो कम्प्लिटली बरा झाला। आत्यालाही देव देव करते ना, देवाचीच कृपा झाली आणि आत्याचा कॅन्सर गायब झाला। आत्या म्हणती मला युट्यूबला घेतोय, पदर वगैरे तरी उदयचं म्हणे। आणि हर्षद तो फॅन आहे ना, पहिले बंद कर बरं का, त्या फॅनचा सगळा आवाज येतो ना, ते फॅन आहे ना घडांग 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 वाजत राहतो ना। मग आता लई दिवस नंतर मला भेटलंय, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं बाळा, व्हिडिओ पाहत नाही आता पण मला कुठं माझ्याकडे कुठं फोन आहे रे बाळा, आणून बायचा होता ना फोन। काय झालं ते ना, आमची इकडेच राहते, थोडं दूर आहे तुमच्या बोलणं, नाही जेव्हा बोलणं नगर नाही, आता जेव्हा बोलणं नगर म्हणून राहत, आता तिकडे माडा करतात, बायपासच्या पण पुढे आहे। आमच्या तुमच्या जवळ 15 किलोमीटर आहे, तर आमचं आहे ना म्हणजे तिकडे जाणच होत नाही। मी पण कामामुळे ब्लॉगमुळे खूप जास्त बिझी असतो। मी आता गेलो होतो, 2-3 महिने झाले असं, जास्त झाले जास्त झाले, तेव्हा गेलो होतो आणि त्याच्यानंतर गेलो होतो। कोणाची पत्रिका द्यायला? ओपनिंगची नाही, त्याच्यानंतर पण गेलतो एकदा। कपाळाला आवडते, कपाळाला असं काय करायचं? पण आम्ही किती वेळची वाट बघतोय, कापतो पण त्यांनी केक पण नाही ठेवलं, केक पण मीच काढलं म्हणून मी चिडलो, म्हटलं काय आहे ना केक, नुसतं आवाज येतोय त्याच्या गप्पा चालू चष्मा ते मी सांगतो ना, काल चल ती पहिले कधी गेस केलं तर हातवर तुला इचे पण नाही पता झाला ना, लावून पाना मला म्हणे तिच्या इथून कटले, मला मॅसेज पण नाही तर तिने पेमेंट काही केलं पेटीएम वरून किती वेळेस ट्राय केलं, काय केलं तुझे महागाचा गॉगल मला गिफ्ट केलाय, इट्स व्हॅल्युएबल ऍक्च्युअली, आणि खरंच मला खूप आवडलं, थँक यू सो मच, असे गिफ्ट देत राहा। पण ना आणि सरप्राईज होतो ऍक्च्युअली, मी ना
म्हणजे ती म्हटली मला पार्लर मध्ये जायचं पार्लर मध्ये जायचं म्हटलं आधी आज काऊन डोकं म्हटलं चांगलं एकदा ये म्हटलं पार्लर मध्ये जाऊन मला वाटलं ती शूट मुळे म्हणत असेल ती गेली भरपूर वेळची मी पण माझ्या कामात आणि अमोल भाऊ जास्त कंप्लेंट वर का आपली कारण काय करतो अमोल भाऊ दरवेळेस मागणी वस्तू आदल्या दिवशी तुला दाखवायला घेऊन येत्या मागणी 300 रुपये आम्ही आलोय खाली आणि सेलिब्रेशन वगैरे झालंय आणि बाहेर पाऊस पण चालू झालाय आणि तू म्हणशील एवढ्या रात्री मी हा गॉगल का घातलाय कारण आरुणी मला एवढा महागडा गॉगल गिफ्ट केलाय गाईस सिरियसली आणि मला वाटलं नव्हतं स्कॉटचा एवढा महागडा गॉगल आरुही गिफ्ट करेल आणि एकदम सरप्राईज होत मी ऍक्च्युअली तिच्यावर चिडलो होतो की म्हटलं यार माझं एवढं काही सेलिब्रेशन काही नाही म्हणजे कोणाला एक्साइटमेंटच नाहीये म्हटलं मीच केक आणला मीच फ्रीज मधून केक काढून त्याच्यावर ठेवतोय मी लय चिडलेलं होतो ते तिच्या ब्लॉग मध्ये तिने ते फुटेज घेतलेले होते नक्की बघा मी किती चिडलो होतो आणि अचानक तिने मला हे सरप्राईज आणून दिलं मला इतकं भारी वाटलं माहिती का मी फर्स्ट टाइम म्हणजे माझं किती दिवसांचं चालू होतं की याचं फायलॅक होतील ना तेव्हा काही पण आवडेल ती गोष्ट मला द्यायचीच आहे काही पण द्यायचंय पण द्यायचंय खूप दिवसांचं चालू मला आवडलं की 5 लाख कधी होतील कधी होतील आणि नेमकं तो काल आहे ना बोलला की मला हा असं चष्मा पाहिजेच पाहिजेच पण मी तो म्हटलं होतो मार्क जोबेस जॅकबचा बट तिने स्कॉटचा चष्मा दिला मला गिफ्ट आणि गाईज लिटरली मला एवढा आवडला ना म्हणजे प्राइस डझंट मॅटर म्हणजे आय तो कॉस्टली बट तरी पण तो गॉगल म्हणून मला इतका आवडला ना पर्सनली सो थँक्यू सो मच अँड गाईज तुम्हाला कसं वाटलं गॉगल आणि आरुणी दिलेला सरप्राईज ते सुद्धा कमेंट करा नक्की सांगा आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका ऍक्च्युली उद्या व्लॉग नाही येणार आहे उद्या येणार आहे आपलं 5 लाख सबस्क्रायबर झाले ना तर त्या स्पेशल आम्ही जर्नी व्लॉग केलाय ज्यामध्ये माझ्या सोबत कोण कोण होते परत कोणी कोणी मला साथ दिली आहे काय काय सगळं विषय तो उद्याच्या व्लॉग मध्ये नक्की बघा ऍक्च्युली आम्ही पहिले जर्नीचा व्लॉग केलेला आहे जर्नीचा पार्ट 2 पण केलेला आहे जर्नीचा पार्ट 3 तर नक्की बघा उद्याचा व्लॉग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग